हॅलो फ्रेंड्स, जर तुम्ही यापूर्वी आर्डिनोवर बनवलेले माझे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला आजपासून मी जे व्हिडिओ बनवणार आहे हे तुम्हाला नक्कीच आवडतील. यापूर्वी मी आर्डिनोवर इंट्रोडक्टरी व्हिडिओची सिरीज बनवली होती, त्यामध्ये आर्डिनोचा बोर्ड कसा वापरावा आणि तसेच त्याचे प्रोग्रामिंग कसे करावे आणि तसेच त्यावर लहान लहान डी सी ऑपरेटेड कॉम्पोनंट्स आणि वेगवेगळे जे त्यामध्ये प्रयोग आहेत ते कसे करावे याची मी माहिती दिलेली आहे. ते तुम्ही या माझ्या व्हिडिओच्या चॅनलवरील प्लेलिस्टवर पाहू शकता. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे प्रयोग केले होते ते सर्व आर्डिनोची जी कॅपॅसिटी असते डी सी पॉवर ऑपरेटेड, म्हणजे कमी डी सी व्होल्टेजवर जे कॉम्पोनंट्स चालतात फक्त तेवढेच मी वापरलेले होते. आणि आजपासून मी जे व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये आपण हाय व्होल्टेज म्हणजे ए सी ऑपरेटेड ज्या आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू असतात त्या आपण आर्डिनोचा वापर करून कशा रीतीने हाताळू शकतो ते आपण पाहू. तर या प्रयोगामध्ये आपण जे अतिरिक्त साहित्य वापरणार आहोत त्याची मी तुम्हाला माहिती देईन. आणि ही एक व्हिडिओची सिरीज असणार आहे, यामध्ये तुम्हाला प्रत्येक पार्टची मी सविस्तर माहिती देईन, त्याचबरोबर त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवेन. या प्रयोगामध्ये आपण आर्डिनोशी एक एक्स्टर्नल टायमर आय सी जोडलेला आहे आणि याच्यामध्ये आपण एक प्रोग्राम फीड केलेला आहे की एका ठराविक तारखेला एका ठराविक वेळी हा बल्ब चालू व्हावा आणि त्याच्यानंतर 20 सेकंदानंतर तो बल्ब ऑफ व्हावा. तर या प्रयोगासाठी आपण 5 व्होल्ट ए सी रिले वापरलेला आहे. या रिलेला आपण एका ब्रेडबोर्ड पॉवर सप्लायचा वापर करून 5 व्होल्टचे इनपुट दिलेले आहे. या ठिकाणी या रिलेला आर्डिनोच्या पिन नंबर 7 पासून सिग्नल जातो आणि त्याच्यानंतर रिलेचे जे आउटपुट आहे ते नॉर्मली ओपन आहे, म्हणजे रिले हा नॉर्मली ऑफ असेल आणि आर्डिनो जेव्हा ट्रिगर होईल त्यावेळेला हा ऑन होईल. आणि या ठिकाणी आपण ए सी पॉवर सप्लायची केबल जोडलेली आहे आणि ट्रिगर ऑन झाल्यानंतर या ठिकाणी हा स्विच ऑन होईल आणि हा बल्ब आपल्याला चालू झालेला दिसेल आणि त्याच्यानंतर 20 सेकंदानंतर हा बल्ब बंद होईल. तर हे सगळे होत असताना त्या प्रोग्राममध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याचेसुद्धा आउटपुट तुम्हाला स्क्रीनवर बाजूला पाहायला मिळतील. तर आपण हे सर्किट कशा रीतीने जोडलेलं आहे हे पाहू. या ठिकाणी आपण आर्डिनोला लॅपटॉपशी जोडलेले आहे, तर USB केबलने आपण याला लॅपटॉपशी कनेक्ट केलेले आहे. तर आपल्याला आर्डिनोवर जो प्रोग्राम अपलोड करायचा असतो तो या केबलच्या मार्फत आपण करतो, त्याचबरोबर आर्डिनोला जो पॉवर सप्लाय मिळतो तोसुद्धा या केबलने मिळतो. त्याच्यानंतर हा आहे RTC म्हणजे रिअल टाईम क्लॉक. आर्डिनोमध्ये आपण जे काही प्रयोग करतो त्यामध्ये एक सगळ्यात मोठी अडचण अशी होती की आर्डिनोमध्ये आपण कोणताही प्रोग्राम जर अपलोड केला तर आर्डिनोला जेव्हापर्यंत पॉवर सप्लाय आहे, जर तुम्ही एखादी बॅटरी वापरून जर त्याला पॉवर सप्लाय दिलेला असेल तर ती बॅटरी जेव्हापर्यंत कनेक्टेड आहे किंवा ती डिस्चार्ज झालेली नाही तेव्हापर्यंत तो प्रोग्राम रन होतो. आणि बॅटरी डिस्चार्ज झाली किंवा तुम्ही पॉवर सप्लाय जर ऑफ केला तर आर्डिनोचा सप्लाय जेव्हा ऑफ होतो तेव्हा तो प्रोग्राम काम करायचा थांबतो. या ठिकाणी आर्डिनोमध्ये करंट टाईम
मोजण्याचा आणि तो स्टोअर करून ठेवण्याचा काही या ठिकाणी उपाय नाही. त्यामुळे आर्डिनोचा वापर करून आपण एखाद्या ठराविक वेळी एखादी गोष्ट घडवायची असेल तर अशा प्रकारचे प्रोग्राम करणे अवघड जाते. तर त्याचा उपाय म्हणून आपण एक RTC म्हणजे रिअल टाईम क्लॉक नावाचे सर्किट वापरतो. या ठिकाणी हा DS3231 RTC नावाचा एक मॉड्यूल आहे. हे तुम्ही ॲमेझॉनवर विकत घेऊ शकता. तर याच्यामध्ये ज्या चार पिना असतात त्या आपण ब्रेडबोर्डला कनेक्ट केलेल्या आहेत. SDA आणि SCL अशी मार्किंग असलेल्या पिन आहेत. तर त्यापैकी आपण SDA आर्डिनोच्या A4 या पोर्टला कनेक्ट करतो आणि SCL ही पिन जी आहे ती आर्डिनोच्या A5 पिनला कनेक्ट करतो. आणि त्याच्यानंतर या रिअल टाईम क्लॉकच्या मॉड्यूलवर ग्राउंड आणि VCC असे दोन पिन असतात. तर त्याला VCCला आपण ब्रेडबोर्डवरच्या कॉमन पॉवर सप्लायच्या रेलला जोडलेले आहे आणि ग्राउंडची जी वायर आहे ती एका कॉमन ग्राउंडला जोडलेली आहे. या ठिकाणी आर्डिनोचा वापर करून आर्डिनोच्या 5 व्होल्टचा जो पोर्ट आहे त्याच्यामधून आपण एक केबल ब्रेडबोर्डला जोडलेली आहे आणि याचा वापर करून आपण रिलेच्या VCCला कनेक्ट करतो. रिलेला देखील VCC आणि ग्राउंड अशा दोन पिन आहेत आणि एक ही इनपुट पोर्टची पिन असते रिलेची. तर रिलेचा ग्राउंड आणि VCC त्याचबरोबर रिअल टाईम क्लॉकचा ग्राउंड आणि VCC हे दोन्ही आपण आर्डिनोच्या 5 व्होल्ट आणि ग्राउंडशी कनेक्ट केलेले आहे. त्यासाठी आपण या का ब्रेडबोर्डचा वापर केलेला आहे. तर ब्रेडबोर्डची ही जी बस आहे या ठिकाणी आपण 5 व्होल्टचा सप्लाय आर्डिनोपासून दिलेला आहे आणि जी दुसरी रेल आहे त्या ठिकाणी आपण ग्राउंड कनेक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर हा जो रिले आहे तो 5 व्होल्टचा रिले आहे. म्हणजे याचे जे इनपुट व्होल्टेज असते त्याला आपण 5 व्होल्ट देऊ शकतो. तर हा सिंगल चॅनल रिले आहे. म्हणजे आपण याला याच्या आउटपुटला एकच कोणतेही इक्विपमेंट याला कनेक्ट करू शकतो. याची कॅपॅसिटी आहे 10 एम्पियर 250 व्होल्ट्स. म्हणजे 10 एम्पियरपर्यंतचा करंट आणि 250 व्होल्टपर्यंतचे व्होल्टेज ऑपरेट करणारे इक्विपमेंट हे आपण त्याला कनेक्ट करू शकतो. तर आपण हा रिले कशासाठी वापरतो की आर्डिनोची जी कॅपॅसिटी असते ती साधारणपणे आपण याला 12 व्होल्टचा इनपुट देऊ शकतो आणि याच्यामध्ये जो करंट असतो तो अगदी फारच कमी प्रमाणात असतो. म्हणजे साधारण 20 mA इतका करंट यामधनं टोटल प्रवाहित होतो. त्यामुळे याच्या कोणत्याही एका पोर्टपासून जर आपण सप्लाय दिला तर तो जो ॲक्च्युअल करंट असतो तो फार कमी म्हणजे अगदी mA मोजता येईल एवढा असतो. तर एवढ्या कमी करंटवर आपण कोणतेही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापरू शकणार नाही. तर त्यासाठी आपण या ठिकाणी रिलेचा वापर करतो. रिले म्हणजे एक प्रकारचा स्विच असतो. जसे आपण इलेक्ट्रिक स्विच वापरतो इलेक्ट्रिक स्विच आपण ऑन ऑफ बोटाने करतो. म्हणजे तो एक मेकॅनिकल स्विच झाला. म्हणजे बोटाने दाबून आपण लाईट ऑन किंवा ऑफ करतो. तर या ठिकाणी हा जो आहे रिले म्हणजे एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक स्विच किंवा इलेक्ट्रिक स्विच आपण याला म्हणू शकतो. तर हा स्विच ऑन ऑफ करण्यासाठी आपण आर्डिनोपासून जो सिग्नल जातो त्याचा वापर करतो. तर या रिलेमध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे ऑप्टो आयसोलेशन. जेव्हा आपण मायक्रोकंट्रोलरचा वापर करून 250 व्होल्ट्स AC चालणारे उपकरण ऑन किंवा ऑफ करतो तेव्हा त्या ऑन ऑफ करण्यामध्ये त्याचा जो प्रभाव या सर्किटवर पडतो त्यामुळे
की मायक्रोकंट्रोलरची जी सर्किट आहे ती डॅमेज होऊ शकते, तर ती डॅमेज होऊ नये म्हणून रिलेला एक ऑप्टो कपलर बसवलेला असतो, ऑप्टो कपलर किंवा ऑप्टो आयसोलेटर। तर तुम्ही ॲमेझॉनवर रिले विकत घेताना 5 व्होल्ट ऑप्टो कपलर किंवा ऑप्टो आयसोलेटर मॉड्यूल असे सर्च करून घेऊ शकता। तर अशा रीतीचा ऑप्टो आयसोलेटेड रिले जर तुम्ही घेतला तर त्याच्यामुळे तुमचा जो आर्डुइनो आहे तो डॅमेज होण्यापासून वाचू शकतो। आता त्याच्यानंतर या रिलेमध्ये VCC आणि JDVCC अशा दोन प्रकारचे आपल्याला इनपुट द्यावे लागतात। VCC चे इनपुट आपण आर्डुइनोपासून दिलेले आहे आणि JDVCC जो आहे तो आपण 5 व्होल्टचा एका एक्सटर्नल पॉवर सप्लायपासून दिलेला आहे। तर त्यासाठी मी एक ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय मॉड्यूल वापरलेला आहे, हा तुम्ही ॲमेझॉनवर घेऊ शकता। हा जो ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय मॉड्यूल आहे तर याला साधारणपणे 9 व्होल्ट किंवा 12 व्होल्टचा DC ॲडॅप्टर आपल्याला या ठिकाणी वापरावा लागतो। आणि हा जो ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय आहे तो ब्रेडबोर्डचे जे रेल्स असतात कडेचे दोन्ही, त्या ठिकाणी हा पॉवर सप्लाय देतो। तर या ठिकाणी जर तुम्ही हा वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एकदा तुमच्याकडे जर मल्टीमीटर असेल तर त्याचा वापर करून चेक करून बघा की याची पॉझिटिव्ह लाईन कोणती आहे आणि निगेटिव्ह कोणती आहे। कारण आपण जेव्हा DC सप्लाय देतो त्यावेळेला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे डिफाईंड असतात, AC प्रमाणे नसते। AC ला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बदलला तरी फरक पडत नाही, पण DC सप्लाय देताना पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्हच्याच ठिकाणी जोडावा लागतो आणि ग्राउंड हा ग्राउंडच्या ठिकाणीच। तर हा दोन्ही या रेल्समध्ये 5 व्होल्ट किंवा 3.3 व्होल्टचा सप्लाय देऊ शकतो, त्यासाठी येथे जम्पर दिलेले असतात। तर हा जम्पर एका ठिकाणी जर बसवला तर तो 5 व्होल्ट देतो आणि दुसऱ्या बाजूला बसवला तर तो 3.3 व्होल्ट देतो। आणि तुम्हाला जर तिथे सप्लाय नको असेल तर हा जम्पर तुम्ही सेंटरला देखील बसवू शकता। तर अशा रीतीने आर्डिनो आणि आर्डिनोशी संबंधित प्रयोग करण्यासाठी हा एक फारच उपयोगी मॉड्यूल आहे, ज्याला ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय मॉड्यूल म्हणतात। हे ॲमेझॉनवर तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल। तुम्हाला ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी त्याला जोडावा लागणारा एक ॲडॅप्टर। जर तुमच्याकडे 9 व्होल्ट किंवा 12 व्होल्टचा जर एखादा ॲडॅप्टर असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आणि त्याच्यानंतर रिलेला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला या वायरला अशा रीतीने कट करून त्याची दोन्ही टोके रिलेला जोडावी लागतात। म्हणजे हे आपले स्विच बटन समजू, तर स्विच ऑन ऑफ करण्यासाठी आपल्याला या इलेक्ट्रिक केबलमधली एक केबल कट करून त्याची जी दोन्ही टोके आहेत ती आपल्याला रिलेला द्यावी लागतात। तर रिलेमध्ये 2 पॉईंट असतात, एक नॉर्मली क्लोज्ड आणि नॉर्मली ओपन। तर या ठिकाणी आपण नॉर्मली ओपन असलेल्या ठिकाणी हा हे जे वायर्स आहेत कनेक्ट केलेले आहेत। तर आता याचे जे इंडिव्हिज्युअल पार्ट्स आहेत त्याच्याबद्दल आपण काही सविस्तर माहिती घेऊ।